सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। सांगलीत 5 वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला, 2 दिवसात 2 अन्य तरुणांवरही बिबट्याच्या हल्ल्याचा प्रयत्न। एका 5 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची शिराळा तालुक्यातील तडवळे येथे घटना घडली आहे। गणेश श्रीराम कांबिलकर, वय वर्ष 5, राहणार मानकुरवाडी, जिल्हा बीड, असे जखमी बालकाचे नाव आहे। मंगळवारी सायंकाळी 6:30 सुमारास ऊस मालक शिवाजी तुकाराम पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू होती। दिवसभर तोडलेला ऊस मजूर सायंकाळी ट्रॅक्टरमध्ये भरत होते। यावेळी गणेश व जय हे दोघे ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस बसलेले होते। त्यावेळी अचानक ऊसातून आलेल्या बिबट्याने गणेशवर झडप घातली आणि त्याला जबड्यात पकडून बिबट्या पळू लागला। गणेशला घेऊन पळणाऱ्या बिबट्याला पाहताच ऊस तोडणी करणाऱ्या एका महिलेने आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या मजुरांनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला, परंतु समोर 15 ते 20 फुटांची उंच दरड असल्याने बिबट्याला त्या मुलाला पटकन घेऊन जाता आले नाही आणि बिबट्याने गणेशला काही अंतरावर टाकून धुऊन झोपली। त्यानंतर जखमी गणेशला तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे। गणेशच्या मानेवर, छातीवर आणि हनुवटीवर जखमा झाल्या आहेत। गेल्या 2 दिवसात 2 तरुणांवरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना तडवळे गावात घडली आहे। सोमवारी सकाळी 7:30 वैरण आणण्यासाठी गेलेल्या प्रकाश सर्जेराव पाटील या युवकावर ऊसात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर मंगळवारी सकाळी गणेश शिवाजी पाटील याच्यावरही याच परिसरात बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या गुरगुरण्याच्या आवाजाने त्यांनी धूम ठोकल्याने ते बचावले। आता 5 वर्षाच्या मुलीवरील हल्ल्याच्या घटनेमुळे शिराळा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यामुळे वन विभागाने या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे।